साकोली येथे नगर परिषद जवळ गोंदिया नागपूर ही बस जात असताना गाडी क्रमांक MH40 AQ 6080 या गाडीने विरुद्ध बाजूने येणारे ट्यूशन करिता जात असताना तीन मुले ट्रिपल सीट गाडी सुसाट वेगाने जात असताना सकाळी 5:30 मुलांना वाचवण्यासाठी ST बस ड्रायव्हर हायवे वरील डिव्हायडर वर गाडी गेली व ST समोरच्या मशीन मध्ये लोखंडी रॉड घुसले, त्यामुळे ड्रायव्हरच्या पायाला मार लागला व ड्रायव्हर जखमी झाले. त्या ठिकाणी असलेले 5-6 प्रवासी सुरक्षित राहिले, कुणालाही हानी पोहोचली नाही हे विशेष. रविवारच्या सतकर्तेमुळे यांचे प्राण वाचले हे अतिशय महत्वाचे आहे. सकाळी दिवसाला मुले खूप वेगाने गाडी चालवतात अशी तक्रार आहे. पोलीस विभागाने लक्ष घालावे अशी मागणी करण्यात आली आहे.